पार्टी विथ द डिफरन्सचा नारा देणाऱ्या भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या मुलाच्या लग्नासाठी मोठा शाही थाट पाहायला मिळाला. रावसाहेब दानवे यांचा मुलगा संतोष दानवेचं औरंगाबादमध्ये लग्न आलं, त्यासाठी मुख्यमंत्र्यांसह संपूर्ण मंत्रिमंडळानं हजेरी लावली होती. या विवाह सोहळ्यासाठी भव्य अशा राजमहालाची प्रतिकृती उभी करण्यात आली, लाखो रुपयांची उधळपट्टी झाली तर तब्बल 1.5 लाख लग्नपत्रिका छापण्यात आल्याचं कळतं. दिग्गज नेते हजर असल्यामुळे मोठा पोलीस बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आला. शहरातील सर्व हॉटेल्स पाहुण्यांसाठी बुक करण्यात आली होती तर लग्नाला येणाऱ्यांसाठी शाही भोजनाची व्यवस्था आहे. त्यामुळे भाजपच्या नेत्याला अशा प्रकारची कोट्यावधींची उधळपट्टी शोभते का असा प्रश्न विचारला जातो. सर्वपक्षीय नेत्यांनी सुद्धा या लग्नाला हजेरी लावली आणि राजमहालाने उपस्थितांचे डोळे हिंदी.